बँक हे ध्येय घेऊन आम्ही त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. राजश्री शाहू संस्थापक पॅनेल उभा करत असताना निश्चितच मला या ठिकाणी बोललं पाहिजे, कारण हे पॅनेल करत असताना आम्ही त्यामध्ये जवळजवळ 9-10 दिवस म्हणा महिना म्हणा की बाबा बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. ही पहिली प्रथम आमची पहिली भूमिका, निवडणूक न लागता ही बँकेची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. हा आमचा पहिल्यापासून एक महिनाभर जवळजवळ आम्ही त्या अट्टासामध्ये सर्व मंडळींना घेऊन आम्ही सगळी त्या ठिकाणी जे सर्वांच्या बरोबर चर्चा करत होतो आणि त्या चर्चेतनं 10-15 दिवस मार्ग निघत गेले सगळे झालं. कारण बँकेची निवडणूक करत असताना निश्चितच यशवंत बँकेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी याचं कारण असं की निवडणूक लागली की निश्चितच ज्याच्या त्याच्या गावातले गट तट असतात, ज्याच्या त्याच्या गावात उमेदवारांचं कोण आपला संबंधित असतोय कोण जवळच असतोय आणि हे नको. आणि बँक बिनविरोध झाल्यामुळे सभासदांचं निश्चितच या ठिकाणी चांगली चालावी. बँक हे ध्येय घेऊन आम्ही त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. काल जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये काही मंडळींनी जे काही भाषणं केली आहेत किंवा काय भाषणासंदर्भात जे आम्हाला ऐकायला मिळालं निश्चितच त्याला आम्हाला सुद्धा बोललं पाहिजे, कारण आम्ही एक राजकारण करत असताना या ठिकाणी या विभागातनं किंवा या कुंभी परिसरामध्ये सर्व विभागात राजकारण करत असताना निश्चितच या ठिकाणी आम्ही जी मिटवायची भूमिका घेतली त्या मिटवायच्या भूमिकेतनं जे काही घडलं नाही शेवटला, परंतु पॅनेल त्या ठिकाणी दुसरं पॅनेल उभं राहिलं आणि आमच्यावर कुणीतरी काही ते बोलण्याचा प्रयत्न केला निश्चित त्याला बोललं पाहिजे आम्हाला, कारण या ठिकाणी पॅनेल ज्या करत होतो त्या आमची पहिली प्रथम भावना होती की बाबा पॅनेल बिनविरोध करायचं आणि नरके साहेबांच्या गटाला आपण 2 जागा द्यायच्या. पहिला प्रश्न आम्ही हा घेतला आणि त्याला सर्वांनी त्याला मान्यता दिली की बाबा पॅनेल करत असताना आपलं दुखलं कुणी काय म्हणायला नाही, पहिलं नरके साहेबांच्या गटाला 2 जागा द्यायच्या, अमर पाटलांना 2 जागा द्यायच्या, प्रकाश देसाई साहेबांना 2 जागा द्यायच्या, परत सावकार असतील किंवा आणि काय या घटका असतील शेतकरी संघटना असेल आणि जे पॅनेल प्रमुख आहेत आपले एकनाथ पटेल होते त्यांना पण 2 जागा द्यायचा. परंतु नंतर तोडगा मिळत गेल्यानंतर 2 जागेचा 3 जागेवाला 3 जागेचा 4 जागेवर आला. 4 जागेचा सुद्धा तोडगा सगळ्यांनी आपण मान्य केला. 4 जागेचा बँक मिटली पाहिजे. बँक मिटवत असताना 4 जागेचा तोडगा निघाल्यानंतर अमोल पटेलाचे 4 जागा म्हणलेत मला मान्य आहेत, प्रकाश देसाई साहेब म्हणलेत मला 4 जागा मान्य आहेत, नरके साहेबांचा ग्रुप म्हणला आम्हाला 4 जागा मान्य आहेत. मग 4-4-4 झाल्यानंतर आणि आमचा ग्रुप जो बाकीचा जो कारखान्याच्या माध्यमातून आपण जो ग्रुप केला तो ग्रुप त्याच्या जागेवर त्या ग्रुपला 4 जागा अशा 4-4 जागा झाल्यानंतर जवळजवळ 16 जागा राहिल्या. राहिल्या 4 जागा एकनाथ पटेलांना आम्ही म्हटलं तुम्ही 4 जागा द्या, तुम्ही 4 नावं द्यायची आम्हाला, कुठलीही नावं द्या आम्हाला ती मान्य आहेत. हा तोडगा आम्ही सगळ्या नेत्यांच्या मंडळींच्या नाव कानावर घातला, जे विद्यमान आमदार माजी आमदार आहेत त्या सगळ्यांच्या कानावर घातला. हा विषय सगळा झाला, हा विषय घातल्यानंतर सर्वांनी त्याला मान्यता दिली. सर्वांनी मान्यता काय दिली की बँक बिनविरोध करायची, कुणीही काय मागं पुढं किंवा कोण आपल्या गटाचा आहे किंवा काय हे न बघता बँक ही बिनविरोध करायची हा एवढ्या पर्यंत त्याला आबाई आहेत. आबाईने सुद्धा सांगितले की बँक बिनविरोध होते आणि बँक बिनविरोध होत असताना हे आम्ही जे तुम्हाला आता फॉर्म्युला सांगितले किंवा प्रत्येकाला 4-4-4 तुम्ही मोजून बघा, अमर पटेलांचे 4, प्रकाश देसाईंचे 4, नरके साहेबांचे 4, आमच्या 4 आणि राहिलेल्या बरोबर 20 सीटा झाल्या. मग आमचं काय चुकीचं असलं तर तुम्ही सांगायचं की बाबा ही बँक मिटवली नाही आणि बँक निवडणूक लावली. मग एवढं जर करत असताना मी महादेवाच्या देवळामध्ये उभा राहून सांगतो, त्या महादेवाच्या देवळामध्ये मी या गावचा असल्यामुळे निश्चितच महादेवाची शपथ घेऊन सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की माझी भावना कुणाचं पैी पाहुणे किंवा काही सगळ्यांच्यासाठी माझी भावनाच ती नव्हती, कारण मी पहिल्यापासून असं आहे की आपण दुसऱ्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आणि बिनविरोधच्या बाबतीत किंवा तडजोडीच्या बाबतीत मी तर आयुष्यामध्ये तडजोडी महत्त्वाची पहिली भूमिका मी ठेवली असल्यामुळे मी पहिल्यापासून सांगितली की बा निवडणूक लावता न लावता आपण ही बिनविरोधच निवडणूक करायची. परंतु 2-3 वाजायचे टायमिंग आल्यानंतर आमचंसुद्धा काय चाललं नाही, कारण त्यांना ते मान्य झालं नाही,
मान्य झाल्यानंतर आम्ही आमचं काही पॅनल उडू शकत नाही आणि आपण तिथनं काही पाठीमागे येऊ शकत नाही, कारण एकदा पुढे गेलं म्हणजे आम्हाला पुढे जायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे पॅनल या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे. निश्चितच पॅनल चांगला आहे, सर्व यातले उमेदवार सर्व चांगले आहेत. आता आमचे उमेदवारांची सर्व ओळख या ठिकाणी करून देतीलच. निश्चितच ह्या बँकेमध्ये पाठशाळा सुद्धा आम्ही महत्वाची भूमिका घेतलेली. प्रकाश देसाई ते त्याला साक्षीदार आहे, तिथं महादेव देवळामध्ये सांगू द्या. मी त्यावेळेस सुद्धा मिटवायची भूमिका घेतलेली की बाबा तुम्ही 600 द्या, परंतु काय कारण असतो त्यावेळेस सुद्धा निवडणूक लावली. आणि निश्चित या बँकेच्या माध्यमातून जे 5 वर्षामध्ये काय कामं राहिलेली असतील, निश्चित या ठिकाणी अमर पटेल असतील, देसाई साहेब असतील आणि या सर्व पॅनेलचे सर्व उमेदवार सगळे आपल्याला निश्चितच बँकेचं जे व्याजदर असेल किंवा काही गोष्टी असतील त्यामध्ये काहीतरी चर्चा करून निश्चितच तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी या बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज देऊन या सर्व आर्थिक सुबत्ता निश्चितच या ठिकाणी करतील. आणि मी एवढंच सांगतो, अंगठी या पॅनलचं चिन्ह असून अंगठी या चिन्हावर शिक्का मारून 21 च्या 21 उमेदवार आपण निवडून द्यावेत अशी विनंती करून मी माझ्या 4 शब्द